हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद। मी हरिसिंह गाडगे, पाटण उपासना केंद्र महुशी। माझ्या जीवनात बापूंचे भरपूर अनुभव आले गेलेत। 2002 पासून मी बापू परिवारात आहे। भरपूर अनुभव आलेत। त्यात मी सुरुवात बापूंच्याकडे 2003 साली बापूंच्याकडे जुईनगरला पहिल्यांदा गेलो। तो कसा गेलो तर मी जिथं काम करत होतो सायनला, ज्या गाळ्यात काम करत होतो तिथं एक असंच गाळ्यात रूममध्ये बापूंचा, आईचा, दादांचा फोटो असा पुजलेला होता। माझ्या कामाची वेळ उशीर असल्यामुळे मी देवपूजा करायची मला पहिल्यापासून आवड होती। मी ते देवपूजा करायला तिथं उशिरा सगळी कामं जायची। तर मी इकडे देवपूजाची आवड लागली। मी नंतर एका मित्राला विचारलं, हे कोण आहेत, ह्या तिघांचा फोटो कोण आहेत? ते मला म्हणलेत की हे अनिरुद्ध बापू आहेत। ते कुठे असतात? तर त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम असतो बांद्र्याला, जुईनगरला सुद्धा कार्यक्रम असतो। मी त्या जुईनगरच्या कार्यक्रमाला एकदा गेलो। तिथं बापूंचा मोठा कार्यक्रम होता, दर्शन वगैरे घेतलं, येताना एक फोटो छोटासा आणला, रूममध्ये आलो। 2003 पासून असं थोडे दिवस निघून गेलेत, परत मुंबईमध्ये 4-5 वर्ष काढलीत। मी परत गावाला आलो, 5-6 वर्ष इकडे तिकडे गेलीत। 2006 साली मी गावाला आलो। माझ्या घरामध्ये बापूंचा फोटो ठेवलेला होता नेहमी, असाचा देवऱ्यात। असे दिवस निघून गेले। 2008 साली माझे वडील वारलेत। वडील वारल्यानंतर परत मला बापूंची आठवण आली। बापू कोण आहे हे असं प्रसंग निघत आयुष्यात वाढत गेले की बापूंची आठवण आली। मग देवऱ्यातला फोटो पाहून मी नमस्कार प्रार्थना करायचो। असंच एकदा पाटण केंद्रातले एक मित्र माझ्या घरी आले होते जेवण्यासाठी। तर त्यांनी मला विचारलं, हे फोटो कोणाचा आहे? मी म्हटलं की हे अनिरुद्ध बापा आहेत, मुंबईला असतात। तर ते मला म्हणले की ह्यांचं केंद्र पाटणला केंद्र चालू आहे, तू पाटण केंद्रात का येत नाहीस? मी म्हटलं मला माहीतच नाही केंद्र आहे। मग मी 2013 साली पाटण केंद्रात जायला सुरुवात केली। हळूहळू मला माझ्या आयुष्यात भरपूर बापूंचे अनुभव येत गेले। त्यातला एक अनुभव म्हणजे मी 2015 साली बापूंच्याकडे कार्यक्रमासाठी आलो होतो। गुरुपौर्णिमा होती, त्या कार्यक्रमासाठी आलो होतो। कार्यक्रम व्यवस्थित झाले, जुईनगरला बापूंचं दर्शन झालं, कार्यक्रम अतिशय सुंदर, मला बापू भेटलेत। येताना माझा एक मुलगा होता, लहान वर्षाचा माझा मुलगा 5 वर्षाचा होता, चैतन्य म्हणून। त्याने एक हट्ट केला जुईनगरला की एक हनुमान चालीसाचं पुस्तक घेऊया। मी म्हटलं हनुमान चालीसाचं पुस्तक, आपल्या घरी भरपूर पुस्तकं आहेत आणि पुस्तकाची काय गरज आहे? छोटी त्यांना नाही छोटी हट्टच केला, काय केलं ना ऐकनच झाला। नाही म्हटलं हनुमान चालीसाचं पुस्तक पप्पा घ्यायचंच। एक छोटंसं पुस्तक होतं, एकदम लहान मोठं पुस्तक होतं। मी म्हटलं पुस्तक घेतले, परत मी आलो, आम्ही सगळे दर्शन झालं, घरी गावाला आलो। पण मुंबईला जायच्या आधी मला थोडासा त्रास होता, ताप जाणवत होता। मी म्हटलं असू दे सला, म्हटलं बापूंच्याकडे जायचं आहे, म्हटलं ताप काय आणि काय, भरपूर गोष्टी असतील, जायचं म्हटलं जायचं मुंबईला, बापूंच्याकडे जायचं म्हटलं जायचं। मी परत गावाला आल्यानंतर परत मला, मी मुंबईवरून गावाला आलो की मला जरा ताप जाणवू लागला, म्हणून मी परत डॉक्टरांच्या चेकिंगसाठी गेलो। डॉक्टर मला बोललेत की नॉर्मल ताप आहे, तरी सुद्धा आपण रक्त चेक करूया, रक्त चेक केल्याशिवाय तुम्हाला निदान करणार नाही नेमकं काय प्रॉब्लेम तुमच्या आहे ते। म्हणून डॉक्टरांनी मला रक्त चेक करायची चिठ्ठी दिली, ती चिठ्ठी घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो। हॉस्पिटल डॉक्टरांनी मला रक्त काढून घेतले आणि सांगितले 15-20 मिनटं तुम्ही बाहेर थांबा आणि तुम्हाला रिपोर्ट 15-20 मिनटात देतो। मी बाहेर बाकड्यावर बसलो होतो, तसंच माझ्या हातात खिशात माझ्या लक्ष गेलं, तर खिशात तेच लहान मुलानं सांगितलेलं हट्ट धरलेलं हनुमान चालीसाचं पुस्तक माझ्या खिशात होतं। मी बाकड्यावर बसून 3 वेळा हनुमान चालीसाचं पुस्तक वाचलं। मोठा प्रसंग माझ्या येणार होतं हे फक्त बापूंना माहिती होतं, त्यामुळे बापूंनी माझ्याकडून हनुमान चालीसाचं पठण करून घेतलं। मी 3 वेळा हनुमान चालीसा वाचली, बाहेर आलो, नर्सनं मला रिपोर्ट दिला, तो रिपोर्ट मी डॉक्टरांच्याकडे गेलो। डॉक्टरांनी मला रिपोर्ट वाचला, सांगितलं की नॉर्मल टायफॉइड आहे, काय किरकोळ औषध देतो आणि एक सलाईनची बाटली सकाळी एक लावून संध्याकाळी एक लावून क्लिअर होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही। मी म्हटलं ठीक आहे चालतंय। मग तो रिपोर्ट डॉक्टरने मला सांगितलं की 10 वाजता एक बाटली लावली, 10 वाजता बाटली लावली, मग जरा फ्रेश वाटलं, जरा मला जरा बरं वाटलं, जरा गोळ्या दिल्या 10 च्या बाटल्या झाल्यावर बरं वाटलं। संध्याकाळी 5 वाजता एक बाटली लावायची होती, मी म्हटलं चला आता संध्याकाळी, तोवर मी दुपारी जरा फ्रेश राहिलो आणि संध्याकाळच्या बाटलीच्या वेळेला डॉक्टरने मला एक सलाईनची बाटली अशी लावली आणि झोपवला, सलाईन लावलं झोपलं, मी झोपलं जरा थोडा एक 5 मिनटं। झोपल्यानंतर पायाच्या नाकापासून ते मेंदवापर्यंत माझ्या रक्ताच्या गाठीसारखं झालं, डोकं चावायला लागलं, पूर्णपणे माझ्या शरीरातून रक्त भिनलं, म्हणजे पूर्ण म्हणजे मला कळायचंच बंद झालं की आता काय, मी संपलोच। त्यात मला डॉक्टर पर इतक्यात नर्सनं डॉक्टरनं आवाज दिला, डॉक्टर आले, बघितलं तर माझी कंडिशन संपल्यासारखीच होती। आता काय करायचं, यांना कुठं न्यायचं, तर हे तर कराडला न्यायचं म्हटलं तर ह्याची कपॅसिटी 10-15 मिनटाचा जीव राहिला होता। डॉक्टरने जवळच्या हॉस्पिटलमध्ये, एक बर्गी हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आहे, तिथं मला त्यांनी नेलं। तिथं नेल्यानंतर ते डॉक्टर क्षणवारचं कधी नसत्यातच हजर, पण नेमकं त्या दिवशीच बापू डॉक्टर हजर होते। ते हातात ते तपासायचं असतं ते घेऊन डॉक्टर गेटवरच उभं राहिलं होतं आमची वाट बघित,
आमच्या डॉक्टरने फोन केला की असाच पेशंट झाले, असाच जास्त झाले, त्यांना मी घेऊन येतो, त्या डॉक्टरमध्ये मी हजर आहे, तुम्ही या. मी गेलो, स्ट्रक्चरवरून डायरेक्ट मला आतमध्ये टाकलं. त्या आतमध्ये टाकलं की तिथून पुढं मी बेशुद्धच पडलो. डॉक्टरने लगेच सुरू केलं इंजेक्शन वगैरे चालू करून, पण डॉक्टरांची चर्चा चालू झाली की आता पेशंट काय 100% काहीची काय गॅरंटी नाही, तरीसुद्धा हिथंच काय करता येईल ते करू शकतो, कारण कराडला न्यायचं अशक्य आहे, रस्ता पण खराब आहे, काय काहीच करू शकत नाही. मग डॉक्टरने असा निर्णय घेतला की काय व्हायचं ते होऊ दे, ह्या पेशंटचं इथंच होऊ दे. तर त्यांनी एक अर्ध्या तासात मी पूर्णपणे परत हळूहळू शुद्धीवर आलो. शुद्धीवर आलो पाहतो तर काय शेजारी माझा एक ट्रे भरला होता, त्या ट्रेमध्ये पूर्णपणे इंजेक्शनं सगळी बाग सगळी इंजेक्शन आणि त्या सलाईननं सगळा ट्रे भरलेला होता. मी डॉक्टर दुसरे डॉक्टर ये बरं वाटलं जरा मला तासाभरानं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले, डॉक्टर म्हटले फट्ट्या वाचलास, तुला कुठल्या देवाची कृपा होती काय माहिती नाही, पण रात्री जर तू मला 10-15 मिनिटं जर तू कुठं तरी हे मी जर गेलो असतो तर तुझी केस माझ्या हाताखाईनं गेली असती, तुला कुठल्या देवाची कृपा असेल काय मला माहिती नाही. पण डॉक्टर एवढं मी एवढा समाधानी झालो की एवढं मला बरं वाटलं. मी बापूंना अंबदने म्हटलं, बापू देवा जर माझ्यावर ह्या वाईट प्रसंग आला असता तर माझ्या घराचं कुटुंबाचं काय झालं असतं, मी फार मोठ्या संकटातून बापूने मला ह्या वेळा वाचवलं, बापूंना मी खूप खूप ऋणी आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधा.